भाई साहब मस्त सर्व रेडी आहे, सर्व सेटअप सुरू आहे आणि हो सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. इतके फोटो काढले ना अपुरीने. मित्रांनो, दिवाळीचे काही काम संपत नाहीये, छोटे छोटे काम बाकीच आहेत ते ऑलमोस्ट आता पूर्ण झाले. तर आज आहे लक्ष्मी पूजन, तर सर्वांना लक्ष्मी पूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमची दिवाळी एकदम धूमधडाक्यात आणि मस्त सुरू असेल अशी अपेक्षा करू आणि इथून पुढची पण दिवाळी भाऊबीज आहे, खूप सारे कार्यक्रम आहे, तर ते चांगले जाऊ अशी आपण ईश्वरच्यानी प्रार्थना करूया आणि व्लॉगला सुरुवात करूया. हॅपी दिवाळी. शिवानीच्या मैत्रिणीने स्वीट गिफ्ट पाठवले. शिवानी, तुझं गिफ्ट आलंय. काय पाठवले? ओके, नमकीन. काय म्हणते? रसगुल्ला. कोणी पाठवलं? चलो तर मित्रांनो, 4:15 वाजले, आता पूर्ण लक्ष्मी पूजनची तयारी करायची आहे आणि फायनल लुक तुम्हाला मी अजून देणार नाही आहे. सो मॅडम आता झोपेतून उठलेल्या आहे, हे दे मी काढून जाते. कातर रांगोळी इथं काढायचा प्लॅन सुरू आहे आणि महाराजांची जागा आपण चेंज करून तिकडे पूजेचं ठिकाण ठेवू, इकडे मस्त पूजा वगैरे मांडू. अँड लाइटिंग तर एक नंबर दिसते. हे पण ऑर्डर केलं होतं शिवानीने, ते पण आलंय. तिथं पहिले काय होतं, जे आपले पहिले सबस्क्रायबर आहे सगळ्यांना माहिती इथं काय लिहिलेलं होतं ते प्लीज कमेंट डाऊन नक्की करा, कारण आम्ही ते चेंज करून आता ही नवीन फ्रेम तिथं ऍड केलेली आहे. तर आता आमचं सर्व रेडी आहे, सर्व सेटअप सुरू आहे. आता तुम्ही काय हे फायनल तर बघूनच घेतलंय, सो एवढं काही राहणार नाही. लाइटिंग तर फायनल झालेली. हा, म्हणजे अंधार झाल्यावर कसं दिसेल हे मेन सस्पेन्स राहील. जसं लास्ट टाइम मी ते रांगोळी काढली होती तसं सेम आपण करू. तर मला हे इकडे ठेवून दे, म्हणजे इथे आपल्याला पूजेचा सेटअप पण करायचंय हळूहळू. तर मी आता इथे रांगोळी काढायला सुरुवात करते, तर तुम्ही पटकन जाऊन बघा की मी काल काय काय दिवाळीचा फराळ बनवला आहे आणि मग आपण रांगोळीला कंटिन्यू करू. चला तर आता दिवाळीच्या फराळाला फायनली सुरुवात झालेली आहे. पहिले आपण काय काढणार आहे? शेव. आणि तेल पण गरम झालेलं आणि चक्क नवीन सोऱ्या घ्यायला लागला आम्हाला. आमच्या इकडे सोऱ्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? साच्या. असं आहे, सोऱ्या साच्या. हे बंद कसं होईल? हो ना, असंच तर बंद होत ना. हा, असं सीन आहे का? कर ना जा खाली. झालं रे भाऊ, व्यवस्थित लाव खाली. चला गणपती बाप्पा मोर्या कडक. प्रेस कंटिन्यू रे, कंटिन्यू रे. ए भाई साहब मस्त. तुटकत तुटकत का निघली? तू असं डायरेक्ट कंटिन्यू कर ना. कडक टाको, टाका. वाव मस्त. गुड 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 गोइंग, गुड गोइंग. कम ऑन, प्रेस प्रेस प्रेस. बस. नाही नाही, बोलता बोलता शेव पण केली, चकल्या पण केल्या शिवानीने. आणि तिकडे बघा, जो मला खूप आवडतो पोह्यांचा चिवडा, तो पण ऑलमोस्ट तयार होतोय. पण ती केव्हाची बनवते आणि मी मस्त भारत पाकिस्तान मॅच पण बघतोय, सो तिला तिच्या अगोदर सगळ्या गोष्टी कामाच्या आणून दिल्या बाहेर ना आम्ही, आणि ती करते आता. रांगोळी झाली आहे, आता
घराच्या बाहेर थोडं फुलांची रांगोळी काढते हा. आणि इकडे तोरण पण लागलेलं आहे. हो देतो ना, मस्त बसून घेतले सगळे काम मी करतोय. कुठे ठेवले? माझी रांगोळी वगैरे सर्व झाली आहे कम्प्लीट. फक्त मी याला आता एक काम दिलं आहे पाऊलला व्हायचं. तर येस मित्रांनो, फायनली आता आम्ही रेडी झालो आहे. आता आम्ही सुरू करू पूजेला, कारण की खूप लेट झालंय. आवरता आवरता आणि सर्व करता करता 7 वाजून गेले. तर आता फायनली आपण पूजा सुरू करू. आणि हो, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. निवांत पूजा पण झाली आहे. आय होप की तुम्हाला जे आमचं डेकोरेशन आहे दिवाळीसाठी ते आवडलं असेल. आम्ही खूप मेहनतीने केलं आहे पण आम्हाला तर खूप आवडलं. खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज घेणार आहे, तर नक्की आम्हाला इन्स्टावर जाऊन फॉलो करा आणि व्हिडिओज आणि फोटोज नक्की चेक करा. ओ भाई साहब, इतके फोटो काढले ना अपुरीने. आणि खरं सांगतो, खूप मस्त फोटो आले. इंस्टाग्रामवर जा आणि चेक करा, आणि आवडल्यास लाईक नक्की करा. आता घरातलं सगळे काय पूजा वगैरे झाली आहे, खाली जातोय गणपतीच्या मंदिरात जाऊन मस्त दर्शन घेऊ. आणि खाली खूप सारे फटाके वाजत आहेत, त्याचा एक शॉट घेऊ. हॅपी बस झाले एवढे फोटो? Yes. किती काढले असला अंदाज दे? जास्त नाही, 50. 50 फोटो भाऊ, पेशन्स लागतं एवढे. चला खाली जाऊ. चल मंदिरात. नावच त्याला डिस्को दिलंय. नवीन फटका आलाय डिस्को. डिस्को डिस्को. अरे बाप, डेंजर या डिस्को फटाका.
ओके, तर अशा प्रकारे आजचा दिवस संपला आहे. आमची दिवाळी अशा प्रकारे साजरी झाली आहे. आम्ही दोघच होतो म्हणून इतकं काही मजा आली नाही. ऑफकोर्स फॅमिलीला खूप जास्त मिस केलं, बट ठीक आहे, एखाद्या वर्षी अशी पण दिवाळी साजरी केली पाहिजे. भूक लागली मला म्हणून मी चकली खातोय आणि ती पण नैवेद्य मधल्याच उचलली आहे. आणि बाहेर पूर्ण फटाक्यांची आताशबाजी सुरू आहे. आम्ही थोडेफार फोडले आणि वरती निघून आलो कारण भूक लागली ती. 9:30 वाजलेले आहे. तर यस, तर खूप मस्त दिवाळी साजरी तुम्ही केली असेल आपण आशा करू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जी दिवाळी आम्ही फर्स्ट टाइम पुण्यात एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम घेतलाय आफ्टर लग्नानंतर. अगोदर पण मी पुण्यात नसायचो, एक तर गावाला असायचो. खूप मस्त वाटलं आम्हाला इथे दिवाळी साजरी करून. तर येस, चला तर आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. सर्वांना शुभ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. लाईकचं बटन ठोकून द्या आणि सबस्क्राईब नक्की करा. मे बी मी गावाला जाऊ शकतो पुढच्या ब्लॉग मध्ये, बघू. अजून काही फिक्स नाहीये. स्टे ट्यून्ड. बाय.